श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने टेंबोडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत वया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष तथा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक महादेव मदे, माजी सरपंच अशोक गडगे, के कळव, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या सरचिटणीस ॲडव्होकेट प्रतिभा भोईर, नंदिनी म्हस्कर, ललिता भोईर, लक्ष्मण गडगे, कल्पना गडगे, युवा वॉरियर्सचे चेतन पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 28 वर्ष रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण पनवेल मुलांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि सुरुवातीच्या काळामध्ये पुस्तकं गणवेश, आता सरकारच आपल्याला गणवेश देत असल्याकारणानं आपण तो देत नाही, पण तो वह्यांचं वाटप प्रत्येक शाळेमध्ये व्हावं असं रामशेठ ठाकूर साहेबांची एक इच्छा आहे. आणि म्हणून मगाशी प्रल्हाद केनी सांगितल्याप्रमाणे आपण गरिबीमध्ये शिकलो, गरिबीमध्ये शिक्षण घेऊन आपण जे पैसे कमवले ते पैशाचा उपयोग आपल्या सर्वसामान्य मुलांना सर्वसामान्यांना व्हावा अशा दृष्टिकोनातनं रामशेठ ठाकूर साहेबांचे विचार आहेत. आणि म्हणून ते आज प्रत्येक वया वाटप करून नुसते थांबत नाही. जर एखाद्याला शिक्षणासाठी पुढं जायचं आहे आणि त्याची घरची आर्थिक परिस्थिती जर गरीब असेल आणि तो विद्यार्थी हुशार असेल, त्याला शिकण्याची इच्छा आहे, पुढे जाण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्याला मदतीचा हातसुद्धा आपण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे देत असतो. त्याचे अध्यक्ष आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहे. आणि म्हणून पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये सर्वांना ही योजना आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. या लाडकी बहिणीच्या माध्यमातून सर्व महिलांना त्या महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. परंतु काही जे विरोधक आहेत त्याच्यावर ते टीका टिप्पणी करत असतात, रील्स बनवत असतात, पण ते रील्स बनवणारे त्यांच्या घरातील पहिले फॉर्म भरून घेतात. आणि विरोधकांचा सध्याचा काम जो चालू आहे तो कारण मी आपल्या सर्वांना सांगेल की भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी पार्टी असेल, शिंदे गटाचे असतील यांच्याकडूनच फॉर्म भरून घ्या. किंवा आपल्या जे प्रभाग आहेत, आपली जी अंगणवाडी सेविका असेल त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरा. कारण राष्ट्रवादी असेल, काँग्रेस शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, उभाटाचे हे नेते यांनी चुकीचे फॉर्म भरले जातात. आणि चुकीचं फॉर्म भरल्यामुळं आपल्या महिलांना तिथे लाभ भेटणार नाहीये. आणि लाभ न भेटल्यामुळे तुम्हीच परत महिला आपल्या या शासनाला शिव्या देणार आहे. म्हणून ते न करताना फॉर्म भरताना कुठल्या योग्य माणसाकडेच भरा. मोदी साहेबांनी बघितलं तर अनेक योजना आपल्यासाठी आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुकन्या योजना असेल, समृद्धी योजना असेल, बेटी मुख्यमंत्री बेटी लाडकी योजना असेल, किंवा आत्ता नुकतीच आलेली माझी बहीण लाडकी योजना. त्याच्यामध्ये बघा, महिलांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. माझी प्रत्येक बहीण, माझी ही शिक्षणापासून किंवा अन्य काही एखादा उद्योग असेल तर त्यापासून तिला काहीतरी उद्योग मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे. महिलांचं आर्थिक सामर्थ्य वाढलं पाहिजे, त्यांच्या सक्षमीकरता त्यांनी दर महिन्याला 1500 रुपये देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. हे बघा, जर दर महिन्याला जर एखाद्या महिलेला 1500 रुपये जर मिळत असतील तर आज ती महिला त्या 1500 रुपयांनी म्हणजे वर्षभर तिने साठवले तर ती आपल्या घरातल्या गरजा भागवण्यासाठी ती त्याचा वापर करू शकते.